जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वीपी एडिटिंग क्लब। आपण मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर ग्राफिक्स डिझायनिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा यूट्यूबबद्दलच्या ज्या टेक्निकल टिप्स आहेत त्या आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमी देत असतो। त्यामुळे चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून, जे शेजारी बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर सेट करायला विसरू नका। म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आहे ते सर्वांच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण आपल्या सबस्क्रायबरच्या कमेंटनुसार, सबस्क्रायबरच्या विनंतीनुसार आपण आजचा टॉपिक जो आहे तो घेतलेला आहे। आपल्या सबस्क्रायबरांना बैलगाडा शर्यत या टॉपिकवर बॅनर डिझाईन हवी होती, तर आपण ह्याच टॉपिकवर दोन डिझाईन ह्या आणलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी थंबनेलवर एकच डिझाईन लावलेली आहे, पण दुसरी जी डिझाईन आहे ती मी तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, ही डिझाईन जी आहे ती मित्रांनो आपण फक्त बैलगाडा शर्यत ह्याच्यामध्ये तुम्ही शुभेच्छुक वगैरे किंवा तुमच्या बैलाचा फोटो लावून त्याचं नाव वगैरे टाकून तुम्ही ही डिझाईन जी थंबनेलवर आत्ता आहे ती तुम्ही यूज करू शकता। आणि आयोजन म्हणजे बैलगाडा शर्यतीचे आयोजनचे जे बॅनर असतात त्याची दुसरी पी एल पी जी आहे ती दुसरी पी एल पी आहे। तुम्हाला दोन्ही पी एल पी जे आहेत ते मी इथं आज पी एल पीमध्ये चेंजेस वगैरे करून तुम्हाला दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये। तुम्ही त्यामुळे शेवटपर्यंत राहा। ज्या दोन्ही पी एल पी आहेत त्या दोन्ही पी एल पींना पासवर्ड आहे, जो की तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पुढे पाहायला मिळेल। तो पासवर्ड मित्रांनो दोन स्टेपमध्ये दिला आहे, दोन्ही पासवर्डमध्ये मध्ये एक गॅप ठेवायचा आहे। मला मित्रांनो आपल्या काही जणांचा मेसेज येतो की पासवर्ड हा इनव्हॅलिड दाखवतो वगैरे, तर मित्रांनो पासवर्डमध्ये गॅप ठेवा। एक आपण पासवर्ड सेपरेट दिलेलं आहे, तर त्या दोन्ही पासवर्डमध्ये गॅप ठेवून मग एक्स्ट्रॅक्ट करा। पहा व्हिडिओ, आपलं जी फाईल आहे ती एक्स्ट्रॅक्ट नक्की होईल। तर मित्रांनो चला, आजची डिझाईन जी आहे ती एकदम खतरनाक अशी बनवलेली आहे, तर त्या डिझाईनला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओ जर आवडला असेल, डिझाईन जर आवडली असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो आजच्या डिझाईनसाठी आपण फिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन यूज करणार आहोत। तर बघू शकता पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर थ्री डॉटवर टाईप करून ओपन पी एल पी डॉटमध्ये जाऊन पी एल पी डॉटवर टाईप करून जे तुमची पी एल पी असेल डाउनलोड केलेली ती ओपन करून घ्यायचं आहे, तर फोल्डर ओपन करायचं आहे, त्या पी एल पीवर टाईप करून ती पी एल पी ॲड करायची। तर बघू शकता मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो, इथे पी एल पी शोधायला आपले फोल्डर शोधायला आपल्याला वेळ लागू शकतो मित्रांनो, पण डिझाईन जे आहे ते एकदम आपली कडक अशी झालेली आहे। तर मित्रांनो व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा, किंवा तुमचे जर कोणते प्रश्न असतील तर प्रश्न विचारा आणि फ्री मटेरियलसाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा। तर पाहू शकता एकदम कडक अशी आपली डिझाईन जी आहे ती, ही आपली मित्रांनो आयोजनाची डिझाईन आहे, त्याच्यावर आपण तारीख, वार, आपला पत्ता म्हणजे जिथे शर्यत होणार आहे ती आणि एंट्री फी असेल किंवा त्यांची बक्षीस असतील ही सर्व गोष्टी आपण या बॅनरवर आपण लावणार आहोत। पाहू शकता लेअर्समध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं दाखवत देत आहे। तर पहिल्यांदा फोटो आहे तो तुम्हाला काढून दाखवलेला आहे, परत आपली जी पी एन जी आहे बैलगाडा शर्यतीची पी एन जी ही कॅलिओग्राफीमध्ये बनवलेली आहे मी मित्रांनो, तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता हे डिझाईन झाल्यानंतर पूर्ण जी वरची नावं आहे ते तुम्ही पाहू शकता, प्रत्येक नावं जे ते तुम्ही चेंज करू शकता। तुम्हाला मी थोडक्यात एक एक्झाम्पल दाखवतो, मी नाव चेंज वगैरे काय करणार नाही, पण तुम्हाला ओपन हे टेक्स्ट आहे सगळे मित्रांनो पाहू शकता, टेक्स्ट आहे ते टेक्स्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो। इथून तुम्ही जे हवं ते नाव टाकू शकता, आपलं पत्ता चेंज करू शकता, तारीख, वार, वेळ सगळं काय तुम्ही असेल ते चेंज करून तुमच्या पद्धतीने तुम्ही हे डिझाईन जे आहे ते बनवू शकता। पहिलाच फोटो जो आहे तो देखील तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर तुम्ही लावू शकता चेंज करून। पाहू शकता टायमिंगचे असेल, परत आपल्या पत्ता असेल, जिथे लोकेशन आहे, जिथे स्पर्धा होणार आहे ते त्याचं लोकेशन आहे, सर्व गोष्टी जे आहे ते टेक्स्टमध्ये आहेत। फक्त आपलं दोनच, एक फोटो बैलांचा फोटो आणि आपली जी बैलगाडा शर्यत जे लोगो आहे, जी आपली कॅलिओग्राफी आहे तीच फक्त आपली ह्याच्यामध्ये आहे, म्हणजे पेन जी टाईप आहे मध्ये आहे। बाकी सर्व मटेरियल जे आहे ते आपण स्वतः सर्व टेक्स्टमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही चेंजेस करू शकता। आणि आपले जे पेन जे आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज नाही, त्यामुळे मी ते पेन जीमध्ये सेट केलेले आहेत। तर पाहू शकता एकदम कडक अशी डिझाईन आहे, तर इथे तुम्हाला चेंजेस देखील करून तुम्हाला दाखवतोय। पाहू शकता एकदम कडक अशी डिझाईन आहे, पूर्णपणे टेक्स्ट तुम्ही पाहू शकता। तर आता सेव्ह करताना मित्रांनो आपल्याला, मी नेहमी सांगतो सेव्ह करण्यासाठी मित्रांनो आपण जे पी जे आणि अल्ट्रा मोडवरून सेव्हच करायचे आहे। तर पाहू शकता सेव्ह इमेजवर जाऊन जे पी जे मोड आणि अल्ट्रा डिफॉल्ट तिथे टाईप करून अल्ट्रा मोड सेट करून सेव्ह टू गॅलरी करायचे आहे। तर पाहू शकता हे एक डिझाईन आपली झालेली आहे पी एल पी नंबर वन। आता मित्रांनो आपण दुसरी पी एल पी जे ते ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे।
तर दुसरं पी एल पी जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर ती पी एल पी तुमच्या मोबाईलमध्ये पहिली पी एल पी जिथे असेल तिथेच फक्त तुमची ही दुसरी पी एल पी देखील असेल मित्रांनो. तर बघू शकता तर ही पी एल पी ॲड झाल्यानंतर तर सॉरी मित्रांनो तीच परत मी ॲड केली. तर तुम्हाला दाखवून देतो ही दुसरी पी एल पी जी आहे ती ही पी वाली पी एल पी आहे. यामध्ये सुद्धा एकदम कडक अशी कॅलिग्राफी, कडक असा फोटो आणि एकदम कडक अशी डिझाईन जी आहे ती बनवलेली आहे. तर पाहू शकता इथून तुम्ही तुमचं नाव आणि फोटोवर लावून चेंजेस करू शकता. आणि बैलांचा फोटोवर असेल तुम्ही बैलांचा फोटोवर यूज करणार असाल तर ते देखील चेंज करून बैलांचे नावावर टाकू शकता. तर पाहू शकता एकदम कडक असं अशी जी डिझाईन आहे ती आपण अशी बनवलेली आहे. तुम्हाला इथून शुभेच्छुकचं नाव आहे ते मी चेंज करून दाखवतो. शक्यतो बैलगाडा शर्यत यावर शुभेच्छुकांचं नाव येत नाही, तरी सुद्धा तुमच्यानुसार तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही चेंजेस करू शकता. तर पाहू शकता एकदम सर्व लेयर्स आहेत त्या मागाच्या डिझाईनमधल्याच ह्या लेयर्स आहेत. यातून तुम्हाला जर त्या लेयर्स जरी का उपयोग करायचा असेल त्या लेयर्सचा तर ह्या रेशोनसुद्धा तुम्ही तीच डिझाईन आयोजनाची डिझाईन जी आहे ती तुम्ही ह्या डिझाईनवर बनवू शकता. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयात आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक्स आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.